आता बातमी येते आंबेजोगाई मधून। गेल्या वर्षी पाऊस नसल्यानं पिकं करपली होती, त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला। मात्र आपेगावच्या एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। शेतीतून उत्पन्न नाही, सोबतच यंदा विम्याचे पैसेही हाती न आल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। पाहूयात याचा हा विशेष रिपोर्ट। अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव मांजरा नदीकाठी असलेलं 4000 लोकसंख्येचं गाव, ग्रीन बेल्ट म्हणून देखील इकडच्या भागाला ओळखलं जायचं। परंतु मागील 5 वर्षांपासून पाऊस नसल्यानं या गावातील शेतकरी पुरते हैराण झालेले। मागील वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला खरा, मात्र बाकी गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला, मात्र आपेगावच्या एकाही शेतकऱ्याच्या खात्यात विमा मिळाला नसल्यानं शेतकरी पीक विम्याच्या पैशाची वाट बघतोय। आपेगाव शिवारात 976 हेक्टर जमीन आहे। या भागात पूर्वी नगदी पीक ऊस लागवड केली जायची, मात्र सतत वातावरणामध्ये बदल होत असल्यानं पावसाचं प्रमाण अधिकच कमी झाल्यानं मागील काही वर्षांपासून सोयाबीन हरभरा अशी पिकं घेतली जात आहेत। येणाऱ्या काही महिन्यातच केज विधानसभा निवडणूक घोषित होतील। आपेगाव हे याच मतदारसंघातील गाव आहे। मात्र अशा बिकट परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पीक विम्याचे पैसे मिळाले तर तेवढाच दिलासा मिळेल, हे मात्र नक्की। आम्ही त्या विम्याच्या बाबतीमध्ये अंबाजोगाई तालुक्यात कृषी कार्यालयामध्ये चौकशी केली, त्यांनी सुद्धा काही सांगितलं नाही। बँकेमध्ये जाऊन चौकशी केली, त्यांना सुद्धा कुठलं मेल आला नाही किंवा ते परवानगी त्याची आलेली नाही। आणि आमदारांना चौकशी केली, कुणी त्याचं काही उत्तर व्यवस्थित समाधानकारक उत्तर दिलं। मी रंगनाथ अर्जुन रावतट, राहणार आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। सर, ह्या विम्याच्या बाबतीत म्हणजे असं झालेलं आहे सगळं की आपेगावच्या शिवारातला तर एकालाही विमा आलेला नाही, एकही शेतकऱ्याला आलेला नाही। आणि आसपासचे जी काही 5-6 गाव आहेत आपेगाव बँकेला अटॅच, तर त्या गावचा पण 20-25% विमा सरासरी आलेला आहे। तर ह्या गोष्टीच्या संदर्भात आम्ही आमचे स्थानिकचे आमदार ठोंबरे मॅडम यांच्याकडे 1-2, 3 गेलोत, पण त्यांना सुद्धा तिकडल्या कृषी विभागामार्फत किंवा इन्शुरन्स ऑफिसमार्फत असं कळवून दिलं की आम्ही त्या गावचा विमा 2-3 दिवसात, 8 दिवसात, 4 दिवसात देऊ। असं वारंवार असं महिना ते 2 महिने झालं हे असंच चालू आहे, 4 दिवस, 8 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, पण अद्याप बी काही आपेगावच्या शिवारातला विमा एकही शेतकऱ्याला अजून तर आलेला नाही। मी दत्ता काळदाते, राहणार आपेगाव, तालुका मंडळ पाटोदा, तालुका अंबाजोगाई। मी आपेगावचा रहिवासी असून विमा जून जुलैमध्ये जे मिळायचा ती आज सप्टेंबर महिना आला तरी कंपनीचे माणसं मजुरीने बोलतात। तालुका ऑफिसला, कृषी ऑफिसला चक्कर मारली, तिकडं पाठपुरावा केला, तरीसुद्धा विम्याचं काहीही कळना। बरं, दुसरी गोष्ट, आमच्या गावात सध्या पोझिशन म्हणजे अशी, वरून आसमानी आणि इथं शासनाचं सुलतानी संकट, ह्याचं शेतकरी सध्या जास्त बेजारीत आहेत। बरं, आता पोळा आला आहे तोंडावर, पोळ्याला पाणी प्यायला सुद्धा जनावर राहिली नाही, खायला टाकायला तर दररोज आमच्या गावाला जवळजवळ 10-12 टन ऊस खपतो, म्हणजे घेतला जातो 4-4.5 हजार रुपयानं। बरं, आता पैसे तरी कुठवर घालणार आहे? 25 रुपये लिटरनं दूध द्यायचं, कुठले पैसे घालायचे? याची शासनानं दखल घ्यायलाच पाहिजे असं आमचं तर मत आहे। पण आमच्या विम्याचे किती दिवसानं चालू, कुठून पैसा कुठून आणायचा? गेल्या वर्षी रब्बी नाही, काय म्हणजे पर्याय काय करायचा, हे तरी शासनानं सांगावं आम्हाला।